नमस्कार भावना, तर आजचा कार्यक्रम असा आहे, आपल्याला गाडीचं छोटंसं काम करायचं आहे, एक छोट्याशा राईडसाठी। तर त्यासाठी मी नरत आलेलो आहे। नरत नाही, आत्ता मी नवले ब्रिज खाली पहिल्यांदा नाश्ता करून घ्यावं म्हणलं आणि त्यानंतर मी गाडीचं काम करायला जावं। तर गाडीचे तीन चार कामं आहेत, एक चेनचं काम आहे, चेन टाईट करायची आहे, डिस्क ब्रेकचं काम आहे आणि एक लाईटचं छोटंसं काम तेवढं करायचं आहे आणि मगच आपण जाऊ शकतो। राईड मी राईडवरती मी उद्या जाणार, छोटीशीच राईड आहे। काय होते गाडीची कामं आज होत आहेत का नाही होते ते बघायला लागेल तिथे जाऊन। भावांनो, मी आलो आहे आता घरी। गाडीची जी कामं होती ती केली मी। महत्त्वाचं जे काम होतं ना चेन सेटिंगचं ते केलं, पण ज्यांनी चेन सेटिंग केली म्हणजे गॅरेजचे जे होते फिटर लोक, त्यांनी सांगितलं की चेन्स पॉकेट गेलेले आहे पूर्ण, चेंज करा। आता इमर्जन्सी आहे म्हणजे उद्या जायचंच आहे, उद्या असं रॅन्डम प्लॅन नाही आहे, प्लॅन फिक्स केलेलं होतं। तर उद्याची ट्रीप ही करावीच लागणार आहे मला। उद्याची ट्रीप झाल्यानंतर ना मी चेन्स पॉकेट चेंज करणार आहे। उद्याची ट्रीप 70-80 स्पीडने मी म्हणजे 70-80 स्पीड घेऊन मी करून येईल, त्याच्यानंतर ना चेन्स पॉकेट चेंज करेल। चेन्स पॉकेटचं काम झालं, त्यानंतर ना ब्रेक ऑइल वगैरे टॉपअप करून घेतलेले, पण तिथं ते जे असतं ना टायर म्हणजे स्टँड असतो ते या मॉडेल R15 स्टँड नाही, मिडल स्टँड नाही आहे, तर ते स्टँड लावून करावं लागतं। ते स्टँड त्यांच्याकडे नव्हतं, ते स्टँड माझ्याकडे पण नाही आहे, पण माझ्याकडे एक त्यासाठी जुगाड आहे। तो जुगाड म्हणजे कंपनीने ते प्रोव्हिजन दिलं त्यामुळे तो जुगाड होऊ शकतो, तर ते करून आता मी चेन स्प्रे करणार आहे। तर ते तुम्हाला माहीत नसेल बहुतेक, भरपूर जणांना माहीत पण असेल, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हे मी जे सांगतोय आता ते उपयोगी ठरेल पुढं जाऊन। कारण प्रत्येकजण 2-3 हजार रुपयाचं ते स्टँड असतं नाही का, ते स्पोर्ट्स बाईकला स्टँड लावतात, ते तसलं स्टँड घेऊ नाही शकत। तर मी 400 रुपयामध्ये RX 100 स्टँड घेतलेलं आहे, तर ते स्टँड ह्या गाडीला बसतं, दुसऱ्या गाड्यांचं मला माहीत नाही आहे। एक MT50 पण बसतं, नवीन R15 बसू शकत असेल मला माहीत नाही, अजून तुम्ही चेक करा, पण या गाडीवर तर बसतं। R15 त्याची जागा दिलेली आहे खाली, तुम्हाला जागा दाखवतो। हे जे होल आहेत ना, हे जे होल आहेत तिथं मिडल स्टँड बसतं, तर तिथं मिडल स्टँड लावून मी चेन स्प्रे करून घेतो, चेन साफ करतो, स्प्रे वगैरे करतो, तुम्हाला दाखवतो कसं करायचं ते। तुम्हाला जर का RX 100 स्टँड भेटलं नाही तर तुम्ही दुसरं घेऊ शकता। पुण्यातनं जर का घेणार असाल तुम्ही तर नानापेठेत जाऊन तुम्ही घ्या, स्वस्त भेटेल। मी RX 100 स्टँड घेतलं होतं 400 रुपयाला, तर तुम्ही बघा गेल्यावरती तुम्हाला कितीला भेटते, निगोशिएट वगैरे करून स्वस्तात पण भेटू शकेल। तुम्हाला दाखवतो मी स्टँड, एक मिनिट, हे बघा हे स्टँड आहे। आता तुम्हाला दाखवतो एकच लावायचं। आता स्टँड लावताना मला शूटिंग तर काय करता येणार नाही, त्यामुळे माझ्या भावाला बोलवले, तर तो शूटिंग करायला आणि मी तुम्हाला दाखवतो हे असं धरायचं पहिल्यांदा। स्टँड इथं धरलं, होल मॅच करायचं, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे। हे होल मॅच करून पलीकडच्या होलमधनं बाहेर काढायचं ते। स्टँड लागलं पूर्ण की मिडल स्टँडला लावायची गाडी। ते बघा हे बघा स्टँड लागलेलं आहे। आता तुम्ही चेन स्प्रे वगैरे सगळं एकदम प्रॉपर करू शकता, कोणाची मदत घ्यायची गरज नाही आहे, पण हे तुम्ही तुमच्या घरी असाल तोपर्यंतच, बाहेर गेल्यावर तुम्हाला ह्याचा काय वापर होणार नाही आहे। आणि असं लावायची गरज ह्यासाठी पडते की हा स्टँड लावल्यावरती तुम्हाला अशी गाडी अंगावरती घेऊन एकाची मदत घेऊन मग चेन स्प्रे करावं लागतं, पण हे स्टँड असं लावलं की कोणाची मदत घ्यायची गरज नाही पडत, तुमचं तुम्हाला करता येतं। तर आता चेन स्प्रे करतो मी, माझं तर काम झालं आहे। आता उद्याच्या राईडचं काय आहे ते उद्या सकाळीच तुम्हाला सांगेल।